नमो नारायण नमो नारायण नमो नारायण। साधारणतः 2022 मार्च एप्रिल पासून आपलं आध्यात्मिक पर्यटन चालते। वेद वर्णिता मौन पावेल दीन वत्सला स्वामी राजसा स्वप्रेरणेने एकत्र येऊन, तर याला मी आध्यात्मिक पर्यटन असं म्हणेन। कारण देशामधल्या विविध भागामध्ये तुम्ही अमावस्येच्या निमित्तानं एकत्र येऊन विविध देशांची पर्यटनस्थळं आणि तिथलं निसर्ग सौंदर्य आणि आपली देशाची सुंदर आभूषणं असलेली शहरं पाहताय। नमो नारायण नमो नारायण। त्यामुळे हे आध्यात्मिक पर्यटन आपल्याला अतिशय सुखकर आणि सुलभ आणि सोपं जातो आहे सगळ्याच दृष्टीनं। रेल्वे, विमान, बस, स्वतःची कार। नमो नारायण। त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं, त्वं ब्रह्मा, त्वं विष्णु, त्वं रुद्र, त्वं इन्द्र, त्वं अग्नि, त्वं वायु, त्वं सूर्य, त्वं चंद्रमा, त्वं ब्रह्मा, गणाधीन गुरुविचार्य वर्णाधीन तदनन्तरम् अनुस्वार परतर अर्धेन्द्रस्तम तारेण रुद्धम एतत्। पण आध्यात्मिक पर्यटनामध्ये एक जरूर गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे प्रवासामध्ये तुमचा अजिबात कोणताही मेडिटेशनचा भाग किंवा सगळ्यांनी मिळून एखादी आरती, एकच आरती, साधारणतः 12 मिनिटं घड्याळ लावून म्हणायची, म्हणजे एक एक ओळ दोन दोनदा म्हणायची किंवा एक एक ओळ तीन तीनदा म्हणायची, असं केलं आणि 12 मिनिटाची उपासना केली तर मला वाटते प्रवासामध्ये आध्यात्मिक पर्यटनाला एक सुलभ असं ध्यान पर्यटन म्हणून, धारणा पर्यटन म्हणून एक सुंदर आध्यात्मिक भजन म्हणून पर्यटनाला खूप साथ मिळेल आणि तुमचं माइंड पण छान, बुद्धी पण स्वच्छ, चित्त मन सगळं सुंदर होईल। नमो नारायण नमो नारायण। तर या आध्यात्मिक पर्यटनामधला हा आपला 2 वर्षाचा प्रवास, अमावस्येचा, स्नानाचा आणि आध्यात्मिक पर्यटनाचा 24 महिन्यांचा काळ परिपूर्ण झाला। आता आपण अवधूत या अवस्थेमध्ये, ब्रह्मावधूतामध्ये आपण हा प्रवास नवीन सुरुवात करतोय आणि तोही वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी, महाराष्ट्राचं कोकणाचं भूषण, आणि त्यांच्या समाधी स्थळावरून आपण ही सुरू करतोय। तर गरुडेश्वरला सगळ्यांचं या अवधूत स्थितीमध्ये खूप कौतुकास्पद आगमन होत आहे। नमो नारायण नमो नारायण नमो नारायण।